नमस्कार माझ्या मित्रांनो, तर तुमचं ह्या व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत आहे. कारण की हा व्हिडिओ खूप खास होणार आहे. कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशा पुस्तकाबद्दल सांगणार आहे की ती अविस्मरणीय आहे पुस्तक. ही जर पुस्तक मला माझ्या मित्रांनी रिकमेंड केलं नसतं तर हे कदाचित मला हे पुस्तक भेटलं नसतं. तर हे मला पुस्तक भेटले त्यामुळं मला खूप आवडलं हे पुस्तक, त्यामुळं मी तुम्हाला ही सांगू इच्छितोय. तर हे पुस्तक आहे शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं छावा पुस्तक. तर हे पुस्तक 1972 साली शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे. ह्या पुस्तकावरती म्हणजे ह्या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पूर्ण काही संपूर्ण जन्मल्यापासून ते पूर्ण पार लास्टपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांवरती माहिती आहे. तर मी हे पुस्तक वाचले नाहीत, केवळ 200 पेज झाले होतं, पण म्हटलं एक ह्याचा व्हिडिओ करून तुम्हाला दाखवावा. ही पुस्तक वाचताना ना अशी फिलिंग वाटते जसे की आपण दिग्पाल लांजेकरांचेच पिक्चर बघतोस. दिग्पाल लांजेकरांचे डायरेक्टेड तुम्ही पिक्चर बघितले असतील, फतेह शिकस्त, पुन्हा फतेह शिकस्त, फर्जंद, पुन्हा नंतर त्यानंतर शेर शिवराज, पावन किंड, आणि आत्ताच जस्ट सुभेदार नावाचा त्यांचा नवीन चित्रपट लॉन्च व्हायला लागला आहे, यू मस्ट गो वॉच. तर खूप भारी आहे, मला तर खूप आवडला. आपण त्याची थोडीशी झलक पाहूयात. आपलं नाव नाही ठावे झालं. जी मॅम मालुसरा, तानाजी म्हणतात मला. घरची शेती आहे पर मनात लई उमाळत का तरवार चालवलं. झुज गाज भाऊ, धाईस वारा गौर निर्वाह. तान्हाजीराव, आम्ही स्वतःच्या हातांनी ही रत्नजडित तलवार तुमच्या कमरेला बांधली. आता आम्हाला सांगा, याचा मायना काय झाला? आजपासून तुम्ही सुभेदार झाला. सुभेदार तान्हाजीराव मालुसरे. आज आधी लगीन कोंढाण्याच मंदिर आहे. तर तुम्ही ही बघितलं असेल तर खूप, मला तर खूप आवडलं. त्यातले सॉंग्स, मराठा सॉंग खूप भारी आहे. आणि ह्या पिक्चरमध्ये तानाजी मालुसरे यांचं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर हे खूप चांगलं काम करत आहेत, कारण की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजावरती शिवराय अष्टक असंच म्हणून काहीतरी टायटलमध्ये 8 पिक्चर काढणार आहेत त्यांनी शिवाजी महाराजावरती. त्यातले 4 पिक्चर तर ऑलरेडी रिलीज झालेले आहेत, फर्जंद, फतेह शिकस्त, शेर शिवराज, पावन खिंड. तुम्ही नसतील बघितले तर तुम्ही बघा, कारण की शेर शिवराज आणि पावन खिंड, पावन खिंड तर इतका भारी पिक्चर आहे ना, खूप भारी पिक्चर आहे. शेर शिवराज ते देखील खूप भारी पिक्चर आहे, तुम्ही एकदा बघा. नसेल बघितला तर बघा. आणि त्यानंतर सुभेदार हा 5वा पिक्चर रिलीज व्हायला लागलाय, तर तो सध्या देखील खूप भारी. आपण आता त्याचे थोडंसं बघितलंच. आणि त्याच्यानंतर 3 आणखीन पिक्चर येणार आहेत त्यांचे. आणि माझी इच्छा अशी आहे की त्यांनी छत्रपती संभाजी महाराजावर देखील पिक्चर बनवावे, कारण की छत्रपती संभाजी महाराजचं तितकंच योगदान आहे जितकं शिवाजी महाराजाचं योगदान आहे आपल्या स्वराज्य स्थापन करण्यासाठी. तरी तो विषय त्यांचा राहिला, दिग्पाल लांजेकरांचा पिक्चर काढण्याबद्दलचा, ते त्यांची गोष्ट राहिली. तर आपण ह्या पुस्तकावरती येऊया. तर हे पुस्तक मी माझ्या कॉलेजच्या लायब्ररीमधून घेतलंय. मला माझ्या मित्राने म्हणजे त्यानं वाचलेलं होतं, मग त्यानं मला सांगितलं की असं असं पुस्तक घे तू, खूप भारी आहे पुस्तक. तर मी हे पुस्तक मी माझे जे फायनल एक्झाम होते ना त्याच्या आधी घेतलेलं, पण एक्झाममुळं मी काय पुस्तकाला हात लावला नाही, कारण की एक्झाम खूप टफ होत्या, त्यामुळे म्हटलं गावाकडे गेल्यावर वाचायला येईल. तर गावाकडे आलोय ना तेव्हापासून मी पुस्तक वाचतोय. खूप भारी पुस्तक आहे, 200 पेज आताशी माझे वाचून झाले होतं, आणि 800 पेजेसचं हे पुस्तक आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी जेव्हा
कॉलेजमध्ये जमा करेल तेव्हा मी सांगेल. तर तुम्ही ही पुस्तक घ्या, नाहीतर मग बुक स्टोअरवर देखील तुम्हाला ही पुस्तक मिळेल. छत्रपती संभाजी महाराजाबद्दल खूप काही ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं, ऐकण्यासारखं, वाचण्यासारखं आहे. मला तर खूप आवडलं. तुम्हाला बघा, तर मी छत्रपती संभाजी महाराजसोबत आणखीन काही पुस्तक वाचलेत. त्याच्या आधी मी राजमुद्रा हे पुस्तक देखील वाचलेलं, तर त्याचा देखील मी व्हिडिओ करून टाकलेला. तर व्हिडिओ शॉर्टमध्ये केलेला होता, तेवढा काही डिटेलमध्ये केलं नाही. तर मला खूप पुस्तक आवडलं. मी जेव्हा मीडची एक्झाम होते ना, त्याच्यानंतर मी ती वाचलं होतं पुस्तक. तर ते देखील मला खूप आवडलं. त्याच्या अगोदर मी विजयकुमार साळुंके सरांचं कोणचं पुस्तक होतं, हां हम होंगे कामयाब, हे पुस्तक वाचलेलं. तर ते पुस्तक MPSC UPSC यांच्या जे विद्यार्थी कशी प्रिपरेशन करतात, कशी प्लॅनिंग करायची, त्याच्यावरती देखील मी ते पुस्तक वाचलं होतं. ते देखील मला खूप आवडलं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आहे, तुम्ही घ्या ती. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी बाबासाहेब आंबेडकरांचं देखील पुस्तक वाचलेलं. एक शॉर्ट होतं, हो खूप छोटं होतं पुस्तक, पण पूर्ण जसजसं वर्षा गणिक त्यांचं जे योगदान आहे ते त्या पुस्तकामध्ये दिलेलं होतं. ते देखील खूप भारी होतं. आणि त्याच्या अगोदर व्यक्तिमत्व विकास म्हणून असंच काहीतरी पुस्तक होतं, ते माझ्या मित्रांनी दिलं होतं, ते देखील वाचलेलं मी. तर जसजसे मी पुस्तक वाचत जाईल तसतसे मी माझे रिव्ह्यू टाकत जाईल यूट्यूबवरती. तुम्हाला जर पुस्तकं आवडली तर तुम्ही घ्या, एकदा वाचा, खूप भारी आहेत. आणि जर आणि खास जर तुम्हाला जर एखादं पुस्तक माहिती असेल चांगलं तर प्लीज मला सांगा, मला देखील वाचू द्या ते पुस्तक. कसं आहे माहिती आहे ना, आत्ताच्या ज्या युगामध्ये आपण पिक्चर बघून आपली सॅटिस्फाय होतो, पण पिक्चर बघणं म्हणजे तेवढं पूर्ण आपल्याला कळलं असं नाही, वाचणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे मी सध्याला पिक्चर कमी बघतोय आणि वाचनावर जास्त फोकस करतोय, त्यामुळं मी पुस्तक वाचतोय. आणि जर तुम्हाला माहिती असेल चांगलं पुस्तक तर प्लीज लेट मी नो इन कमेंट. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.